लोकसभा निवडणुकीनंतर आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाजप नेत्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी चांगला समाचार घेतलाय. नेत्यांबाबत केले आक्षेपार्ह विधान आम्ही खपवून घेणार नाही. दापोली विधानसभा मतदारसंघ ही तुमची एकट्याची जहागीर नाही, सगळीकडे फक्त मीच असा विषय चालणार नाही, असा संतप्त इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी थेट पत्रकार परिषदेमधून रामदास कदम यांना दिलाय. या पत्रकार परिषदेला महिला आघाडीच्या स्मिता जावकर, तालुकाध्यक्ष संजय सावंत, मकरंद महादलेकर, भाऊ इजाती आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी उमेदवार उभा आहे म्हणून मला मतदान करा असं इथले विद्यमान आमदार ज्यावेळेला या सगळ्या प्रचार सभेमध्ये सांगत होते, मी उमेदवार असं गृहीत धरून चला आणि मला मतदान करा गटकरी साहेबांना असं ज्या वेळेला रामदासभाई सन्माने सांगत होते, असं असतानाही दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये जो काही फटका बसलाय याचा अर्थ स्पष्ट आहे की दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आणि रामदासभाईंच्या भूमिकेबाबत जनतेमध्ये मोठा रोष आहे आणि त्यांच्या रोषामुळे महायुतीचा उमेदवाराला इथे मदत कमी मिळाली असा स्पष्ट आरोप या निमित्ताने मी आता करतोय की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला हा अधिकार आहे की आपण आपला मतदार जिथे आहे किंवा आपण ज्या भागामध्ये राहतो तिथल्या नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी आपलं जर का सरकार आहे तर कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करणं, मागणी करणं आणि निधी मंजूर करून आणणं ही प्रक्रिया तर निरंतर चालत आलेली आहे. मला सन्माननीय रामदासभाईंना आठवण करून द्यायची आहे की 2014 ते 2019 ते विधान परिषदेचे आमदार होते, मंत्री होते राज्याचे. भूमिपूजनांमधून त्यांनी जो काही आता परत गोंधळ घालायला सुरुवात केली, त्यांचा मुलगा तर त्यावेळेला आमदार नव्हता, योगेशजी त्यावेळेला आमदार नव्हते, पण भूमिपूजन ते करत फिरत होते, उद्घाटन करत होते. त्यावेळेला स्थानिक इथला जो सिटिंग आमदार असेल, भले तो विरोधी पक्षाचा असेल, त्याच्या हक्कावरती आपण गदा आणतोय याची माहिती त्यांना त्यावेळेला नव्हती का? भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या माध्यमातून, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जो निधी येतोय त्या फलकावरती योगेशजींचं नाव आहे, खासदार मोदींचं नाव आहे, त्यांचा उल्लेख आम्ही केला आहे. हर्णे येथील केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेमधून बंदराला मिळालेल्या मंजूर विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नावही घेतलं नाही, त्यांचा फोटोही लावला नाही, त्या खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचाही फोटो लावला नाही, मग हा हक्कभंग होत नाही का असा खडा सवाल देखील केदार साठे यांनी उपस्थित केलाय. तसेच सगळ्या विषयामध्ये आमदार योगेश कदम यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं मत केदार साठे यांनी व्यक्त केलंय. एटिकेट्स ते आम्हाला सांगतायत की स्थानिक आमदारवरती काय काय होतंय त्याचा हक्कावरती हे होतंय. हर्णेचं असलेलं सागरमालामधलं असलेलं जेटीचं भूमिपूजन तुम्ही केलं, सागरमालाला 75% रक्कम केंद्र सरकारची आहे, मोदी साहेबांचा फोटो तुम्ही लावत नाही, सुधीरभाऊ मुनगंटीवार त्या खात्याचे मंत्री त्यांचा फोटो आपण लावतो का याचा विचार केला पाहिजे. फक्त मी असा विषय काही चालणार नाही. केंद्र सरकारचे पैसे अहो कृतज्ञता तर व्यक्त करा त्यांची, म्हणा तर भाषणामध्ये हो मोदी साहेबांनी हे निधी दिला. आणि सगळ्यात महत्वाची मागणी अशी आहे की शिवसेनेचे नेते म्हणून रामदासभाई पत्रकार परिषद घेतात, पण त्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा आमदार असलेल्या मुलग्याची जी बाजू ते घेऊन भांडतायत किंवा मांडण्याचा प्रयत्न करतायत. सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या बाबतीत जे अनुदार उद्गार वारंवार रामदासभाई काढतायत, सन्माननीय आमचे राज्याचे नेते देवेंद्रजींच्या बाबतीत अनुदार उद्गार जे काढतात आणि विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे मुलगा आमदार योगेशजी कदम यांनी एकदा त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की त्यांचं पण हेच मत आहे का. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, लोकसभा निवडणुकांच्या 2 सभा पहिल्या दिवशीच्या झाल्या, जिल्हा परिषद गटशा, त्या दुपारनंतर अनेक शिवसेनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की या अशा पद्धतींच्या यांच्या भाषणामुळे उमेदवाराचं आणि महायुतीचं नुकसान होतंय असे सांगणारे अनेक शिवसेनेचे जबाबदार पदाधिकारी, कारण त्यांना कळवतोय ग्राउंड रियालिटी काय नेमकी होते. त्यामुळे हे वास्तव आहे. माझं योगेशजींनाही विनंती अशी आहे की आपण ह्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहात, शिवसेनेचे नेते म्हणून माननीय रामदासभाईंनी जी काही भूमिका मांडली
रवींद्र चव्हाण साहेबांबद्दल ते जे काय बोलतायत, देवेंद्रजींबद्दल ते जे काय बोलतायत, ह्या तुमची सहमती आहे का? हे तुम्हाला तरी मान्य आहे का? एकदा आमदार महोदयांनी पण सांगणं आवश्यक आहे. एवढीच विषय.